कथेचं नाव आहे जोखीम। साधारण 23 वर्षापूर्वीची गोष्ट। माझ्या एका नातेवाईकाने बोलताना त्यांना उगाच बोर मारू नका हो असं म्हणायची सोयच ठेवली नव्हती, कारण ते लगेच म्हणायचे मी तर मारणारच, कारण माझा धंदाच आहे तो, मग सोडतोय होय। खरंच ते बोर मारायचे, आली मागणी की गेले बोर मारायला, मारलं बोर आणि काढलं पाणी। बोर मारायचे म्हणजे बोर मारायचे कारण त्यांचा बोरिंग मशीनने शेतात बोर मारायचा व्यवसाय होता। त्यातून तेव्हाचा मराठवाड्यातला तहानलेला कडक दुष्काळ, अर्थातच त्यामुळे त्यांचा बोर मारायचा धंदाही तेजीत। गाडीमागे इतर व्यवस्था पाहण्यासाठी आवश्यक असणारा एक व्यवस्थापक तर होताच, पण फक्त पैसे गोळा करायला मालक म्हणून शक्यतो ताते असायचे। मग ती बोरिंग गाडी एका गावात घुसली की नंबर लावून ठेवलेल्या सगळ्यांकडेच एका पाठोपाठ बोर मारायची। हो, बोर मारून घ्यायला सुद्धा लोक नंबर लावायचे, अर्थात नंबर न लावलेले सुद्धा बोर मारता का हो बोर करत मध्येच घुसायचे म्हणा। थोडक्यात काय तर अशाने त्या बोर माऱ्या गाडीचा मुक्काम सलग काही दिवस एका गावातच असायचा। काही वेळा तर तो अचानकच वाढायचा किंवा अचानकच नवीन काम मिळालं म्हणून गाडी तिथून शेजारच्या गावात जायची। तात्यांची हिंमत मात्र दांडगी, पैसे गोळा करायला एकटेच यायचे, तेही फक्त एका काटकोळ्या ड्रायव्हर सोबत। पैसे घेऊन जाताना सुद्धा तात्याच्या जीपमध्ये हे दोघेच, जाताना तर लाखोंच्या गड्ड्यासोबत असायच्या तरी बिनधास्त। तशी पैसे न्यायची तात्यांची तराही निराळीच। सगळे पैसे खराब झालेल्या पोत्याच्या चुंगड्यात टाकून ती चुंगडी जीपच्या मागच्या सीटच्या खाली टाकायचे। तिथे त्या चुंगड्यांच्या आसपास वर खराब सामान अशा पद्धतीनं टाकायचे की चोर जरी आले तरी चुकून सुद्धा ते त्या पोत्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत। वेळ पडली तर परवाना पिस्तूल असायचं म्हणा गाडीत सोबत। एकदा असं झालं की एका गावात पैशाची खूप वसुली झाली आणि नेमकं तात्यांना तिथं मुक्काम करावा लागला। एक रात्र पाहुण्याकडे कशी तरी काढली, दुसऱ्या दिवशी सुद्धा खूप वसुली झाली म्हणून वापस घरी निघणारच होते, पण अचानक शेजारच्याच गावात काम चालू असलेल्या बोरिंग गाडीकडे काही निमित्ताने जायची वेळ आली। मग एवढे 2 चुंगडे पैसे जे साधारण 5-6 लाख तरी असतील ते घेऊन त्या उघड्या मारांना जायचं कसं? तसं तिथे जीप जवळ सुद्धा सारखं बसता येणार नाही म्हणून त्यांनी ते पैसे त्या गावातली आपली नातेवाईक अक्काकडे ठेवायचं ठरवलं। ठरल्याप्रमाणे तात्या तिच्याकडे पैसे ठेवायला आले। बिचारी अति मध्यमवर्गीय, एवढे लाखोंवर पैसे एकत्र कधी बघितले सुद्धा नव्हते म्हणून ती तयारच होईना। तात्या काय बी म्हणा, परी एवढं जोखमीचं काम नागा देऊ, पण तात्यांकडे तसा दुसरा पर्यायच नव्हता म्हणून त्यांचा आग्रह सुद्धा थांबेना। त्यांना तातडीने जाणं गरजेचं होतं म्हणून अक्काला कसं तरी तयार केलं आणि सांगितलं, गावात घरात बोलू नको तुझ्याकडे पैसे आहेत म्हणून, ही चुंगडी ठेवाडगळीचं जुराड सामानात। तसं अक्काचं घर म्हणजे मध्ये भल्या मोठ्या मोकळ्या अंगणाचा बंद दरवाजाचा वाडा, ज्या वाड्यात हिच्या इतर चुलत दीर जावांची घरं। तसं बाहेरच्या चोराला घरात येऊन पैसे घेणंही तितकं सोपं नव्हतं म्हणूनच तात्यानं तिचं घर सुरक्षित वाटलं असेल। अक्काची भीती कमी व्हावी म्हणून तात्याने तिला शब्द दिला, अर्थातच सुरक्षेची तेवढी खात्री होती म्हणूनच। हरवले पैसे तर दान केलं म्हणून समजून, चोराने नेलं तर चोराच्या पोरा बाळाला जगायला मदत केली म्हणून। शेवटी बळजबरीने का होईना, पण अक्काच्या मनाची तयारी करून तात्या तिच्याकडे 1,00,000 रुपये देऊन गेलेच। बहिणीकडे कामानिमित्ताने गेलेला अक्काचा पती नेमका त्या दिवशी येऊ शकणार नसल्याचा निरोप मिळाला। आता तर अक्का पुरती घाबरली, घरातल्या जोखमीच्या ओझ्यानं काळीज वाकलं। आता काय करावं या विचारानं तर डोकं गरगरलं सुद्धा। मग वाकलेलं काळीज आणि गरगरलेलं डोकं घेऊन जोखीमची राखण एकटीनं करण्यापेक्षा सासूला सांगितलेलं बरं असं तिला वाटलं। मग हळूच सासूला म्हणजे नानीला मधल्या खोलीत नेलं, आणा भाका देत विश्वासात घेत अगदीच कुजबुजलेल्या भाषेत सांगितलं। नानी तर उडालीच, एवढी मोठी जोखीम घरावर त्यांच्यावर आलीये तेही पोरग नसताना। तसं सकाळी तात्या पैसे घेऊन जाणार असल्यामुळे फक्त सकाळपर्यंतचाच प्रश्न म्हणून दोघींनी तात्यांच्या रकमेला सुरक्षित ठेवायचं ठरवलं। त्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हताच म्हणा। आधी तर दार लावलं आणि तात्या किंवा अक्काच्या नवऱ्याशिवाय कोणीही आलं तरी दार उघडायचंच नाही हेही ठरलं। मग पैसे कुठे ठेवायचे यावर दोघींची खलबत सुरू झाली। भिंतीलाही कान असतात म्हणून अर्थातच हळू कुजबुजत दोघींनी एक एक चुंगडं सांभाळायचं असंही ठरलं। तसं तर घरात चोर येण्याची सुता राम शक्यता नव्हती, तरीही खात्रीनं चोर येणारच आहेत असं समजून यांचं नियोजन चाललेलं।
पलंगाखाली, माळ्यावर, बाथरूममध्ये, स्वयंपाकघरात, पेटीत, हंड्यात, कपड्याच्या गाठोड्यात, गोधड्यात, गोवऱ्यात, सरपणात कुठेही पैसे ठेवले तरी चोर तिथे कसे पोहोचतील या शक्यतेवर कुजबूज चर्चा होत ते ठिकाण रद्द व्हायचं. आज चोर येऊन या पैशानं शोधून नेणारच आहेत या कल्पनेनेच भौतिक यांची धडधड वाढत चाललेली. मग जरास कुठं खट्ट झालं की यांची पैशाचं चुंगडं घेऊन घरात धावपळ व्हायची. शेवटी पैसे घेऊन बसण्यासाठी कडेकोट सुरक्षित म्हणून मधली एक खोली निवडली, अर्थातच बाहेरची दारं कुलूप बंद करूनच. तसं त्या काळी प्रत्येक घरात आजच्यासारखे मोबाईल फोनही नव्हते, त्यामुळे वेळ प्रसंगी जे काही करायचं होतं ते त्या दोघींनाच. नानीने तर घरात आहे तेवढं लाल मिरची तिखट छोट्या छोट्या भांड्यात भरून ती भांडी घरभर विखरून ठेवली. त्या खोलीत कडेने लाल तिखट, वरवंटा, कुऱ्हाड, विळी, विळा, खलबत्त्याचा बत्ता, काठ्या, खराटा अशी शस्त्रसामुग्री सज्ज करून ठेवली. चोर आले की त्यांच्या डोळ्यात तिखट कसं फेकायचं आणि वरवंट्याने कसं चेचायचं हे नानी अक्काला समजावत होती. हे बघ, असा चोर समोर आला की आपलं डोळं झाकायचं, नाकाला पदर लावायचं आणि त्याच्या डोळ्यात तिखट टाकायचं. मग वरवटा, बत्ता, काट्या, इळा तर हायत्याच आपलं काम कराया. आत्या, आपलं डोळं झाकलं तर चोराचं डोळं कसं दिसत्याल? हो, हे असं करायचं. असं म्हणून नानीने ऍक्शन रिप्ले करत प्रात्यक्षिकच दाखवलं. तर अशा सुसज्ज शस्त्र साठ्यासोबत त्यांचा जागते रहोचा जागता पहारा सुरू झाला. अर्थात दिवे तर बंद होतेच, पण थोडस दिसावं म्हणून बारीक वातीची पणती तेवढी तेवट ठेवली होती. एवढं कमी म्हणून की काय, पण अचानकच नानी उठून पिठाच्या डब्याकडे निघाली. अक्का चटणीच्या डब्याचं समजू शकत होती, पण तिला या पिठाच्या डब्याचं समजेना म्हणून तिने तडक नानीलाच विचारलं. आत्या, पिठानं कसं चोरासनी पळवायचं का? आपलंच तोंड पांढरं करून नुसतं चोरासनी भेडवायचं? नाही, कणकीचं साफ करते आणि आणून बशिवते त्या पैशाच्या चुंगड्यावर. नानीचा भाबडेपणा पाहून अक्काने फक्त डोक्याला हात मारून घेतला. साप संपत्तीचे राखण करतात असं ऐकलेलं असलं तरी केवळ श्रद्धा म्हणून कणकेचे साप? रात्रभर जागायचं असंच दोघींचं ठरलं, पण दिवसभराच्या कामाने टणकून गेलेल्या अक्काचे डोळे तिचं ऐकेच नात. चक्क त्याने बंदसाठी बंड करायला सुरुवात केली. डोळ्यांना पाणी लावलं, डोळ्यात पाणी कोंबलं, भिंतीला डोकं आदळलं तरी तिचे डोळे मात्र आपोआप बंद होत होते. जागावं आणि जागवावं तर लागेल म्हणून नानीने चक्क तिला लाल चटणीच हुंगवली. नुसत्या शिंका आणि नाकात आगाग. मग डोळे खाडकन उघडले. बसल्या कसं तरी दोघी सकाळ होण्याची तात्या येण्याची वाट बघत. तेही अधूनमधून सामूहिक पेंगत, चटणी हुंगत, हुंगवत, उठत उठवत. सकाळ झाली तरी तात्या, अक्काचा नवरा अजून आले नाहीत म्हणून त्या तिथेच आतल्या खोलीत बसल्या. पण अचानकच वाड्यातल्या इतर लोकांनी त्यांचा दरवाजा बडवायला सुरुवात केली. अर्थात सकाळ झाली, उशीर झाला तरी अक्काचा दरवाजा अजून उघडला नाही या काळजीपोटीच म्हणा, पण पैशाचं माहीत झालं म्हणून त्यांनी पैशासाठीच दरवाजा वाजवायला सुरू केलाय असा समज या दोघींनी करून घेतला. पैशाच्या चुंगड्याला जास्तच बिलगुन बसत अक्काने नानीला कुजबुजत फरमावलं. आत्या, बोलत दरवाजा उघडावा लागेल, काय बी बोलू नका. पण मधून काही आवाज नाही ना कसलीच हालचाल म्हणून वाड्यातले जास्तच घाबरले. थोड्या वेळाने पोलीस पाटील, गावातली इतर लोक अशा सगळ्यांपर्यंत वार्ता पोहोचून सगळ्यांनी गर्दी केली. बरं, दाराच्या फटीतून पाहिलं तर आत कोणीच दिसेना, ना कसला आवाज. मग वेगळ्याच शंका मनात आल्या. त्या शंकेतच वाड्यातला अक्काचा चुलतधीर म्हणाला, काय बरं वाटतं झालं नसल ना, ए दया, फोड र दरवाजा. पण अक्काला कल्पना आली आणि तिनं कुजबुजत नानीला सांगितलं, नाही बोलावं तर दरवाजा फुटल आणि बोलावं तर दरवाजा उघडावा लागेल, आता काय करायचं वात्या. भांडी फेकून आवाज कर, इति नानी. अक्काने मुद्दामच त्या खोलीत असतील तेवढी भांडी फेकून आवाज करायला सुरुवात केली. बाहेर सुद्धा आवाज पोहोचले, म्हणजे आत कोणीतरी आहे, पण नेमकं कोण? अक्का नानी असत्या तर आवाजाला ओ दिला असता, मग चोरच घुसलेत असंच ठाम मत बाहेरच्यांचं बनलं. बाहेरचं संभाषण आता या दोघींना अस्पष्ट का होईना पण ऐकू येत होतं. मग घरात चोर नसून आपणच आहोत हे बाहेर समजावं आणि दार उघडायची वेळ येऊ नये म्हणून यांनी खोटं खोटं भांडण सुरू केलं. एकदम एकमेकांना शिव्या देत जोर जोरात भांडायला लागल्या. तू जर बाहेर गेलीस तर तुझं तंगडच तोडते. नानी, तुम्ही बी बाहेर गेला ना त्या तर मी माझा जीवच देते. पण नेहमीच गुण्यागोविंदाने मायलेकी सारख्या राहणाऱ्या सासूसुना आज असं अचानकच भांडायला लागल्या म्हणून वाड्यातले लोक चाटच पडले. बरं, भांडण सुद्धा साधं सुद्धा नाही
तर जीव देणे घेणे भाषेतलं. वाड्यातल्या एक आजीनं सगळ्यांना ओरडून सांगितलं सुद्धा. भूताटके भूताटकीची बाधा झाली असेल त्या परत्या मांत्रिकाला सांगावा धाडा. बाहेरचा गोंधळ जरा जास्तच वाढत होता. त्याला वैतागलेली नानी पाहुण्यानं चांगलं केलं नाही म्हणून तात्याच्या नावाने नाराजी व्यक्त करू लागली. बिना पैशावाल्याला पैसे देऊन जोखमीत टाकलं, आता पैसेवाले तात्याला बी बिना पैशाचं राहून दाखवा म्हणावं म्हणजे मग कळल काय असतंय ते. आवात्या माझं चुकलं व, उगच ठेवून घेतली एवढी जोखीम. तुला तर देवाधर्माचा बी नाद नाहीतर मिळाला नसता का गडप व्हायचा मन तर पैसे घेऊन गडपून गप गुमान बसला असता. आवात्या मंत्र्यानं पैसेवाली झाले नसते का, पैसेवाल्यालाच पैशाला लपवायचं माहित असतंय. पैसेवाली हुन लपविले असते पैसे आणि दरवाजा उघडून बसले असते की पटांगणात निवांत, मग असं वाड्यात फुकटचा गालका बी झाला नसता. सून काही कामाची नाही अशाच आविर्भावात वैतागून नानीने आठवतील तेवढा देवांचा धावा करायला सुरुवात केली. आई तुळजा भवानी तुला पाच खेट घालते, वरलाकडच्या म्हसोबा तुला एक कोंबडं कापते पण एवढी पिढा टळू दे. शेख फरीद बाबा तुला घरच्या गुळा तुपाचा 5 किलोचा मलिदा चढविते. नानीचं हे नवसाचं भलतच चाललंय म्हणून अक्का काहीतरी बोलणार एवढ्यात परत नानीने अजून एका देवाला साकडं घातलंच. सिद्धेश्वर देवा तुझ्यासाठी 5 खड सोमवार करून तुला तुला अभिषेक घालीन, उद्यापनाला 21 जोडप्याला जेवाय घालीन. आता मात्र नानी घरातलं सगळं नवसात फुकून टाकेल आणि त्यांच्या घरादाराला जगण्यापुरतं सुद्धा घरात काही शिल्लक ठेवणार नाही असंच अक्काला वाटलं. घरातल्यांनी कसं जगायचं या चिंतेने अक्का परत म्हणालीच, आवात्या गप्पा एक जोखीम निभवायची म्हणून शान अजून किती जोखमी अंगावर घेताव, परवडेल का एवढं आपल्याला? आपण आता पैसे वाचवायची चिंता करताव आणि पुन्हा पैसे मिळवायची चिंता करावी लागेल. मग आता ग काय करावं? त्या परिस तुम्ही बाहेर जावा, लोकांनी काय बाय सांगून समजावा. मी बसते घरात चुंगड्याची राखण करत. न ग तवर कोणी घरात घुसलं तर त्याही पतो दोघी बी हिथच बसून राहायचं. तोर वाड्यातला गलका तर वाढतच होता. मिशन अक्का नानी बचाव सुरू होणार होत म्हणून नानीनेच वैतागून सुरू केलं. आम्ही बाहेर येणार नाही, आमच्या घरात काय बी नाही, तुम्ही समधी जावा निघून. म्या आणि माझी सून काय बी करू आमच्या घरात, तुम्हाला का आमच्या खरकट्याचा घोर? परत पुढेही नानीचं सुरूच. आम्हाला इथं समाधे घ्यायच्यात, तुम्हाला काय करायचंय? जावा तुमच्या कामाधंद्याला, नग आमच्या नादाला लागू. देवभक्त नानीची कधी न ऐकलेली अशी शेलकी वाक्य ऐकून बाहेरचे लोक थक्क. वाड्यातच राहणारी नानीची चुलत सून म्हणाली सुद्धा, गुळाची जीव असलेल्या नानीच्या बोलण्याला आज काय झालं बाया, मध्ये काहीतरी भयंकर बिघडतंय अशी बाहेरच्या लोकांची खात्रीच पटली. पण समाधी बाहेर येणार नाही, आम्ही काय पण करू आमच्या घरात, जावा तुमच्या कामाधंद्याला, नादाला नका लागू, यावरून नेमकी काय भानगड चालली आहे याचा अंदाज मात्र बाहेर कोणालाच बांधता येईना. हे सगळं पाहून ऐकून बाहेर दार तोडायचं की माळवत फोडायचं यावर गंभीरतेने चर्चा सुरू झाल्या. शेवटी दयाने पुढाकार घेऊन दोघा तिघांच्या मदतीने दरवाजा फोडलाच आणि सगळे लोक घरात घुसले. घरभर फिरल्यावर दोघे आतल्या खोलीत असल्याचं त्यांना समजलं. दाराच्या फटीतून खात्री सुद्धा झाली पण त्यांच्या अवतारानं सगळेच बुचकळ्यात पडले. बाहेरचा दरवाजा तोडायलेत हे लक्षात येताच या दोघी रणरागिणी दोन्ही हातात शस्त्र घेऊन लढायला सज्ज. त्यांच्या जवळचं शस्त्र साठा बघून मंडळी घाबरली. अशातच जर कोणी त्या बसलेल्या आतल्या खोलीत घुसलं असतं तर मुर्दाच पडला असता. तसं त्या सुद्धा हातून फटीवर बाहेरून नाचणाऱ्या वेगवेगळ्या डोळ्यांच्या बुबुळांना निरखतच होत्या. आता मात्र लोकांची बोलणी कुजबूज दबक्या आवाजात सुरू झाली. घाबरून की सावधानता म्हणून ते माहीत नाही पण हा मधलाही दरवाजा तोडावा की न तोडावा असं सुरू होतं. तोडला तर मधल्या संभाव्य युद्धाच्या तयारीनं कसं जायचं यावरही चर्चा झाली. निदान आता या दोघांच्या हालचाली तरी दिसतात यावरच सगळे समाधानी. त्यामुळे उगाच हा दरवाजा तोडून घराचं नुकसान करू नये अशीच मत समोर आली. पण यांना बाहेर तर काढलंच पाहिजे. वाडा झाडायला येणारी स्त्री जनी तिला नानीची खोड माहीत होती. नानीला कोणी घरातली संपत्ती मागितली तरी नानी गुपचूप सगळी देईल पण घरातल्या तिच्या दुधाच्या मोठ्या किटल्यांना आणि दूध तापवायच्या मोठ्या पातेल्याला मात्र साधा हात सुद्धा कोणाला लावू देणार नाही. मग जनी सरळ नानीच्या स्वयंपाकघरात गेली आणि एक किटली उचलून आणली आणि नानीच्या दरवाज्यासमोर येऊन म्हणाली, नाने मी तुमची दुधाची कॅटली घेऊन चालली हो, उद्याच्याला आणून देईल. बस नानीने एवढंच ऐकलं
आणि तत्काळ कुऱ्हाड घेऊन उठली. अक्का आत्या आत्या नानी नानी म्हणत थांबवत असताना सुद्धा नानीने धाडकन दरवाजा उघडला. नानीचा तो धडाकेबाज अवतार पाहून सगळेच दोन हात मागे सरकले. आयुष्यात पहिल्यांदा नानी रागानं हातात कुऱ्हाड घेऊन कोणावर तरी धावून आलीये. बरं, एवढंच नाही तर तोंडाने वाटेल ते ओरडणं. तेवढ्यात कोणीतरी खोलीत पाहिलं तर तिथे अक्का सुद्धा हातात विळे घेऊन कोणाला तरी कापायच्या तयारीतच. हे सगळं बघून जनी तर नानीच्या पायाजवळच किटली टाकून बाहेरच पळाली. कोणालाच कळेना काय होतंय आणि आता काय करायचं. तेवढ्यात नानीने ती किटली उचलली आणि आतल्या खोलीत टाकली. नानीची किटली सुरक्षित झाली रे झाली की नानी लोकांकडे सरकून कुऱ्हाडी नहावेत वार करायला लागली. अक्का सुद्धा विळा घेऊन मधल्या दरवाज्याजवळ आतून पवित्र्यात उभी होतीच. यांच्या डोक्यात एवढंच की हे सगळे लोक पैसे घ्यायलाच आलेत. आता तर नानीला दुसरी भीती सुद्धा असेल की ती नाही म्हणून कोणी तिच्या किटलीला हात लावला तर. म्हणून मग दुपटीचा जोर लावत निघाली पुढे कुऱ्हाडीच्या हवेत हल्ले करत. नानीचा वाड्यातला लाडाचा पुतण्या, त्याला वाटलं समोर जो नानीच्या हातातले कुऱ्हाड घेऊन तिला शांत करावं म्हणून तो नानी नानी करत गेला. तर नानीने त्याच्यावर पण कुऱ्हाड उगारली. मग मात्र सगळे लोक घाबरून मागे सरकत घराबाहेर चटकायले. शेवटी नानीने कुऱ्हाडीच्या धाकाने सगळ्यांनाच बाहेर काढलं आणि तिथेच बसली. आता मात्र लोकांची खात्री झाली की या दोघींना खरोखरीच वेड लागले. मग अक्कानेच नानीला मधल्या खोलीत बोलावलं. दार तुटलंय तर कुणी माझ्या उमऱ्याला ओलांडायचं नाहीतर मुर्दाच पाडला समजा. जर माझ्या कॅटलीला कुणी हात लावला तर रक्ताचा पाटच वाहत्याल. असं म्हणून नानी त्या मधल्या खोलीत अक्काकडे आली. दोघी परत दरवाजा आतून लावून घेत शस्त्र साठाकडे घेऊन पैशाच्या चुंगड्याजवळ जाऊन बसल्या. हे सगळं पाहून बाहेर लोकांना चक्कर यायची वेळ आली. मग हिच्या नवऱ्याला शोधून आणायचं, पोलिसांना कळवायचं याबाबत बोलणी सुरू झाली. पण तेवढ्यात तात्याची जीभ दारात आली. एवढी गर्दी बघून तात्या कोड्यात की मध्ये नेमकं काय झालंय. ते जवळजवळ पळतच वाड्यात आले तेव्हा त्यांना सकाळपासूनचा वृत्तांत थोडक्यात समजला. तात्यांना कल्पना आलीच की नेमकं काय आणि कशामुळे घडलंय. अक्काच्या घरात जाण्यासाठी ते सरळ निघाले तर लोक त्यांना जाऊही देईनात. तरीही तात्या तो उमरा चढलेच आणि मधल्या खोलीच्या बाहेरून त्यांनी अक्काला आवाज द्यायला सुरुवात केली. दोघींचे कान टवकारले. आवाज तर तात्यांचाच वाटतोय पण ही जोखीम कोणीतरी हिरावून नेणारच असं दोघींच्या डोक्यावरचं नाचणारं भूत उतरलेलं तर नव्हतंच. त्यामुळे तात्यासारखा आवाज दुसरंच कोणीतरी काढतंय असंच त्यांना त्या क्षणाला वाटायला लागलं. अशावेळी त्यांना सत्य असत्याचा पडताळा सुद्धा करता येईना. उगाच विषयाची परीक्षा नको म्हणून या दोघी दरवाजा उघडायलाच तयार होईनात. शेवटी तात्याच म्हणाले, अक्का मी ठेवायला दिलेलं दान केलंस का चोरांच्या पोराबाळानं जगायला दिलंस. तात्या अचानकच असं काय बोलतात याचा संदर्भ बाहेरच्या बाकीच्या लोकांना लागेना पण अक्काला मात्र लगेच समजलं. तिला खात्री झाली की बाहेरून बोलणारे तात्याच आहेत कारण हे वाक्य फक्त तात्याच बोलू शकतात कारण तात्याने पैसे ठेवताना तिला दिलेला शब्दच होता तो. मग लगेच त्या खोलीत हालचाल सुरू झाली. आत्या तात्या आलं चला उठा आणि हो आता भिनगुरी असं अक्का नानीला म्हणत लगेच दरवाजा उघडायला उठली. दरवाजा उघडला आणि खूप मोठ्या कामगिरीला फत्ते केल्याच्या आविर्भावात तात्याला म्हणाली, तात्या दान बी नाही केलं आणि कुणाला जागाया बी नाही दिलं, माझ्या जवळच आहे समजा.